चोवीस तासांमध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये एकूण 18 डेथ रिपोर्ट झालेले आहेत। त्याच्यापैकी पुरुष 8 होते आणि महिला 10 होत्या। या 18 डेथ ज्या रिपोर्ट झालेले आहेत त्याची साधारणतः प्लेस ऑफ ओरिजिन आपण जर बघितलं, कारण आपल्याला कळवा हॉस्पिटलमध्ये कल्पना आहे की ठाणे शहर त्याचबरोबर ठाणे शहराच्या आजूबाजूचा जिल्ह्यातला परिसर या सर्व भागातून केसेस आपल्याकडे रेफर होतात। ज्या 18 केसेस 18 दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी मागच्या 24 तासात नोंदित झाले त्यापैकी ठाणे शहरातील जे पेशंट होते ते 6 होते। कल्याणच्या 4 केसेस होत्या, शहापूरच्या 3 केसेस होत्या आणि भिवंडी, उल्हासनगर, गोवंडी, साकीनाका मुंबई यांची प्रत्येकी 1 केस होती आणि 1 केस जी अननोन होती जी पोलिसांच्या माध्यमातून घेऊन आणण्यात आलेली आहे, ज्याची अजून ओळख पटलेली नाही। या केसेसपैकी एज प्रोफाईल जर आपण बघितलं तर 50 जास्त वय असलेले जे रुग्ण होते त्यांच्या संख्या 12 होती आणि 50 कमी असणारे 5 होते। एक जे अननोन आहे त्याचं एज ॲसर्टन केलं जात आहे। प्राथमिकदृष्ट्या यांचे जे मृत्यू झाले याची कारणं जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सर्व जी मी माहिती देतो हे अगदी मागच्या 24 तासात घडलेलं आहे, त्यामुळं प्राथमिकदृष्ट्या ज्या ICU मध्ये पेपर बनलेले असतात त्याच्या आधारावरती ही सर्व माहिती आहे। क्लिनिकल याचं अधिक इन्व्हेस्टिगेशन होणं नक्कीच गरजेचं आहे। साधारणतः विविध कारणं आपल्याला या पेशंट्स ॲडमिट झालेले दिसतात। यापैकी काही पेशंट हे ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये ट्रीटमेंट घेत असलेले होते, ज्यांना ॲडमिट केल्यापासून कुणाला 2 दिवस, कुणाला 4 दिवस, कुणाला 8 दिवस अशा पद्धतीने कालावधी झाला होता, तर काही पेशंट होते हे नुकतेच ॲडमिट झालेले होते। यांना कोणत्या कारणामुळं किंवा कॉम्प्लिकेशन काय होते याची माहिती घेतल्यानंतर प्रथम दृष्टीने वेगवेगळी कारणं समोर येतात। क्रोनिक किडनी डिसीज, पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे 2 पेशंट होते, क्रोनिक लंग डिसीजच्या कॉम्प्लिकेशनचे 2 पेशंट होते, इस्केमिक हार्ट डिसीजचे 2 पेशंट होते, अल्सरच्या माध्यमातून होणारं कॉम्प्लिकेशन जे आहे त्याचा 1 पेशंट होता, निमोनियाचा 1 पेशंट होता, एक रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट होता, केरोसिन पॉइझनिंगची 1 केस होती, सेप्टिसिमिया आणि मग फिवर अशा काही केसेस होत्या। हे प्राथमिक आपल्याला क्लिनिकल त्याच्यामध्ये जी कारणं डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येतात ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। एकंदर जे मागच्या 24 तासात या ठिकाणी डेथ रिपोर्ट झालेले आहेत याचे क्लिनिकल कारणं काय आहेत ही प्रथमदृष्ट्या आपल्याला दिसत जरी असली तरी प्रत्यक्षामध्ये ते ट्रीटमेंट केव्हापासून घेत होते, आल्यानंतर त्यांना कोणती ट्रीटमेंट देण्यात आली, देण्यात आलेली ट्रीटमेंट ऑप्टिमम होती किंवा कसं, या सर्व बाबी क्लिनिकली इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी माझ्याशी फोनवरती संवाद साधून ह्या संपूर्ण प्रकाराची डिटेलमध्ये माहिती घेतली, जिल्हाधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क केला आणि सर्व माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचंही असं मत बनलं की याच्यामध्ये हे क्लिनिकल ॲस्पेक्ट जे आहेत ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेट होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी इम्पार्शियल पद्धतीने होणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काय वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सर्वांच्या समोर येऊ शकेल। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी शासनातील जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनाही निर्देश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश जे आम्हाला प्राप्त झाले त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली याची एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून ह्या 18 केसेस ज्या डेथ रिपोर्ट झाल्या त्याच्यामध्ये जे मी मगाशी बाबी सांगितल्या की क्लिनिकल डायग्नोसिस ॲज वेल ॲज ट्रीटमेंट ऑप्टिमम होती किंवा कसं, काही लॅकुना होता का, या सर्व बाबींची चौकशी केली जाईल। त्या समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल, महापालिका आयुक्तांचा समावेश असेल, संचालक आरोग्य सेवा यांचा समावेश असेल, त्याचबरोबर इंटरवेन्शनिस्ट ICU चे जे आहेत जे हॉस्पिटलचे त्यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि आवश्यकतेप्रमाणे सिव्हिल सर्जननाही त्यामध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकेल। सो प्रथमदर्शनी आपल्याला अशी ही इन्फॉर्मेशन या फॅक्ट्स जे आहेत
त्या अशा पद्धतीने दिसत आहेत आणि जे समिती शासनाच्या माध्यमातून नेमण्यात आलेली आहे त्याच्या इम्पार्शियल इन्क्वायरी नंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात. औषधीची कमतरता असा थेट विषय नाही आहे. स्टाफचा जो विषय आहे त्या स्टाफच्या बाबतीमध्ये सी आपली कळवा हॉस्पिटलची कॅपॅसिटी आहे 500 बेडची. 500 बेडसाठी पर्याप्त स्टाफ जो आपल्याला आवश्यक आहे तो एक नर्सेसचं उदाहरण. नर्सेसच्या आपल्याकडे जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये 20ची वॅकन्सी आहे. मागच्या 2 ते 3 महिन्यात आम्ही एक नर्सेसच्या भरतीचा मेजर ड्राईव्ह घेतला आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यापूर्वी 40 नर्सेसची नवीन पदं भरण्यात आली. ती 40 पदं जी भरली ती सर्व आपण कळवा हॉस्पिटलमध्ये नियुक्त केलेली आहेत. कारण नर्सेसची केअर जी असते ती पेशंटला अपार्ट फ्रॉम डॉक्टर आफ्टर केअर म्हणतो किंवा ज्याला पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असतात सर्जरीच्या बाबतीमध्ये त्यामध्ये गरजेची असते. त्याचबरोबर कोविडचा जो स्टाफ आहे जो आपण कोविडचा कालावधी आता बऱ्यापैकी रिलॅक्स झालेला आहे आणि कोविडची पेशंट आता फार किरकोळ आहेत आणि ज्यांना सुद्धा हॉस्पिटलची ट्रीटमेंटची गरज पडतेच असं नव्हे, परंतु त्या सर्व स्टाफला पुनर्वाढ मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि 2 ते 3 महिन्यापूर्वी त्याच्या बाबतीतही आम्ही असा कॉन्शियस डिसिजन घेतला की हे सर्व पेशंट इकडे तिकडे जे विखुरलेले आहेत त्यांच्या माध्यमातनं नागरी आरोग्य केंद्रामध्ये तिथे काही अतिरिक्त मॅनपॉवर प्रोव्हाइड करण्यापेक्षा आपल्यासाठी जो सगळ्यात महत्वाची बाब आहे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा त्या ठिकाणी त्यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्या सर्व कोविडचा स्टाफ जो आहे साधारणतः 400 ते 500ची ती पूर्ण स्ट्रेंथ आहे तो सर्व स्टाफ आपण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शिफ्ट केलेला आहे आणि सध्या या ठिकाणी कार्यरत आहे. सर महाराजांनुसार एकूण 23 बळी गेलेले आहेत. अगोदर 5 बळी गेले, आता सलग 18 बळी गेले. 5 बळी गेल्यानंतरही प्रशासन रुग्णालय प्रशासन इथे सज्ज नव्हतं का काही गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी, किंवा औषधांचा साठा म्हणा किंवा तसं तुम्ही म्हणाला की डॉक्टरांचा स्टाफ म्हणा या सर्व सज्ज ठेवण्यात आल्या नव्हत्या. ती परवा दिवशीच्या 5 केसेस ज्या होत्या आणि त्यानंतर ह्या दुर्दैवी काही केसेस मागच्या काल आपल्याला आढळून आलेले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये हॉस्पिटलच्या बाजूने ट्रीटमेंट देण्यात येत होती पण तरी सुद्धा आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्लासन्सी म्हणा किंवा कुठलीही बाब जस्टिफाय करणं या स्टेजला योग्य नाही होणार. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री महोदयांची अशी भूमिका आहे की पूर्णतः इम्पार्शियल पद्धतीने आणि त्यामुळे महापालिकेच्या स्तरावरती ही इन्क्वायरी होत नाही आहे. कारण महापालिकेच्या स्तरावरती इन्क्वायरी झाल्यानंतर परत त्यामध्ये नॅचरल जस्टिसच्या ते विरुद्ध आहे की आपल्याच अधिकाऱ्यांनी आपल्या लोकांची इन्क्वायरी करणं आणि त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिले त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांच्या स्तरावरनं ती नियुक्ती समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये जे जे पण एक्सपर्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा इम्पार्शियल इन्क्वायरी केली जाऊ शकेल. सर गुन्हा वाढत आहेत त्यामुळे कुठेतरी हलवण्याची गरज आहे. जितो सारखं हॉस्पिटल आहे, जितो नावड म्हणलं की जितो हॉस्पिटल देखील हलू शकतो. पार्किंग प्लाझा आहे, कोविड सेंटर आहे, तसं बघता रुग्ण वाढत इकडे सिव्हिल हॉस्पिटल आपलं बंद आहे, काम चालू आहे. हा हा फार क्रुशियल मुद्दा आहे. सी सिव्हिल हॉस्पिटल सध्या बंद आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल बंद असताना सॉरी बंद नव्हे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे. पण एक झालंय, सिव्हिल हॉस्पिटल मूळ जे होतं त्याचं रिकन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं लोकेशन चेंज झालं. तर लोकेशन चेंज झाल्याचा परिणाम कसा होतो, लोकेशन आहे आता मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला आणि त्यामुळे पेशंट फ्लो थोडा किती नाही म्हटलं तरी सगळ्या नागरिकांपर्यंत तो मेसेज गेला का, सगळ्या नागरिकांनी तिथं जाणं कन्व्हिनियंट आहे का आणि डिस्ट्रेसमध्ये पेशंट असतो. एक बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की कळवा हॉस्पिटलला जेव्हा पेशंट येतो किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जेव्हा पेशंट येतो त्यावेळी बऱ्याच वेळी पेशंट सी थेट जो पेशंट येतो त्याच्या बाबतीत अडचण येत नाही. ज्या पेशंटला आपल्याला ऍडमिट करून ट्रीट करण्यासाठी काही कालावधी मिळतो त्या ठिकाणी डॉक्टर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतात. बट जर एखादा पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आपल्याकडे रेफर केला जातो आणि डिस्ट्रेसमधला पेशंट असतो त्यावेळी तो सिव्हिल हॉस्पिटलला जनरली जातो, सिव्हिल नसल्यामुळे ते कळवा हॉस्पिटलला येतात. कळवा हॉस्पिटलला आल्यानंतर सुद्धा डॉक्टरांना माझ्या सक्त सूचना असतात की पेशंट आपण शक्यतो आपल्याकडची जोपर्यंत कॅपॅसिटी आहे तोपर्यंत रेफर करू नये आणि त्या कारणामुळे आपण आपली आयसीयूची कॅपॅसिटी जी होती ती 20 कॅपॅसिटीने आपला आयसीयू चालत होता. मागच्या 2 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण प्रयत्न करून ती कॅपॅसिटी आता 48 पर्यंत घेऊन गेलेलो. म्हणजे आज रोजी आपल्याकडे 48 बेडचा आयसीयू आहे आणि फुल कॅपॅसिटीने तो ऑक्युपाईड आहे. पण त्याचवेळी दुसरी बाजू जी आपण आता मांडली, पेशंटचा ओव्हरफ्लो आहे, अजूनही पेशंट येत आहेत, या घडीला सुद्धा पेशंटचे ऍडमिशन चालू आहे आणि ह्या पेशंटला आपल्याला कॅपॅसिटी म्हणजे आता हा फार कठीण बॅलन्स असतो. म्हणजे एका बाजूला आलेला पेशंट रेफर अननेसेसरी झाला नाही ही बाब जरी खरी असली तरी आपल्या कॅपॅसिटीच्या एका टप्प्यापेक्षा जास्त आपण दाखल करून घेणं हे सुद्धा रुग्णसेवा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणार आहे. आणि त्या कारणामुळं आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलची आता मी माहिती घेतली, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 24 बेडचा आयसीयू जो फुल कॅपॅसिटीने चालू आहे. मात्र तिथं पण नोंद करण्यासारखी बाब आहे की 336 पैकी ऑक्युपाईड बेड जे आहेत ते 150 आहेत. म्हणजे बेडची ऑक्युपन्सी अजून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. ते कोऑर्डिनेशन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलसोबत ठेवू आणि इतर ज्या तुम्ही हॉस्पिटलचा उल्लेख केला त्यांच्या बाबतीत सुद्धा
त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवून कोऑर्डिनेशन प्रॉपर होईल याची दक्षता घेतली. साहेब आपण आकडेवारी दिली, कुठे जास्त कमी कुठे जास्त आहे काय मागणी दिली, सगळं म्हणणे रुग्णांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे ते मृत्यू झालेले आहेत. आपण ही गोष्ट मान्य करता का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी बाब निदर्शनामध्ये येते की मगाचे प्रश्न विचारला, 5 मृत्यू झाले होते आणि 17 झालेले आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मधल्या काळामध्ये कुठे उपाययोजना वाढवण्याची गरज वाटलेली आहे? निष्काळजीपणा आपल्याकडून म्हणजे आपल्या हॉस्पिटल प्रश्न झालाय की नाही? रुग्णांच्या नातेवाईकांचा जो फीडबॅक आहे तो फार महत्वाचा फीडबॅक असतो. कुठल्याही रुग्णाचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं फक्त पोस्टमॉर्टम केलं जात नाही, तर व्हर्बल ऑटोप्सी म्हणून एक प्रकार असतो ज्या माध्यमातून तो पेशंट सिम्पटम डेव्हलप झाल्यापासून त्या पेशंटचा दुर्दैवी मृत्यू होईपर्यंत संपूर्ण त्याची हिस्ट्री घेतली जाते आणि त्या हिस्ट्रीमध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी जिथं ट्रीटमेंट करण्यात आली, एका हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये डेथ दुर्दैवी मृत्यू झाला त्या हॉस्पिटलमध्ये, ही सर्व ट्रीटमेंट इंडिपेंडंट एक्सपर्टच्या माध्यमातून, हे मी जनरल सांगतं, इंडिपेंडंट एक्सपर्टच्या माध्यमातून पाहिली जाते. आणि त्याचबरोबर रुग्णांचे नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकांकडून पण फीडबॅक घेतला जातो, कारण त्यामध्ये जे नातेवाईकांचा फीडबॅक असतो तो फार क्रुशियल असतो. हे सेम लॉजिक आपल्या केसेसमध्ये सुद्धा लागू होतं. आपल्याकडं जे हे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांनी फीडबॅक दिलेला आहे की त्या ठिकाणी निष्काळजीपणा आहे, या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जातील. जी कमिटी मी सांगितल्या त्या कमिटीच्या समोर ह्या फॅक्ट सगळ्या ठेवल्या जातील. आवश्यकतेप्रमाणे नातेवाईकांकडनं डायरेक्ट फीडबॅक कमिटी पण घेऊन, याचा विश्वास आहे, कारण मलाही त्यामध्ये कमिटीमध्ये समाविष्ट करण्यात आले आणि आय विल पर्सनली एन्शुअर दॅट, आणि त्या आधारावरती आपल्याला काहीतरी याच्यामध्ये कन्क्लुझिव्हली निष्कर्ष काढता येईल. साहेब नातेवाईकांचा आणखी एक मुद्दा होता की रात्री 8 किंवा 11 12 जेव्हा मृत्यू झालेला पडेला जपून मार टाकून, यानंतर सकाळी 10 किंवा 11 जेव्हा पोस्टमॉर्टम डॉक्टर तेव्हाच पोस्टमॉर्टम केला असतो. जवळपास 17 रुग्ण वेटिंगला होते पोस्टमॉर्टमसाठी आणि नंतर आणखीन काही डेथ झाली तर ती वेळ फार 10-11 तासानंतर हा पोस्टमॉर्टम होतो असंही काही, याच्यावर प्लीज भार टाकू ना, हे सगळं उडेल. सी हा पण फार क्रुशियल मुद्दा आहे पोस्टमॉर्टमचा. आपल्याला ही पण बाब आता नोंद घेण्यासारखी आहे की आपल्याकडे सध्या जे पोस्टमॉर्टम केले जातात ते दिवसाच्या कालावधीत केले जातात, बिकॉज दिस इज अ मेडिकल कॉलेज. आपल्याकडे राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे, राजीव गांधी मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या अनुषंगाने पीएम होतात. माझ्याकडे ही बाब एक साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी निदर्शनास आली की एक पेशंट आलेला, त्याचा सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं रिलेटिव्ह बॉडी रिलीज होईल अशी अपेक्षा ठेवत होते आणि समहाव बॉडी वॉज नॉट बिंग रिलीज. माहिती घेतली तर कळलं तर सायंकाळी किंवा रात्री आपल्याकडे पोस्टमॉर्टम होत नाही, ते पोस्टमॉर्टम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केलं जातं. मग इथून ती सिव्हिलला बॉडी घेऊन जाणं, आता सिव्हिल रिप्लेस दुसऱ्या ठिकाणी रिप्लेस शिफ्ट झालेलं आहे त्या ठिकाणी ते होतं किंवा नाही, हा सगळा प्रकार आहे तो एकतर विलंब आणि ज्या कुटुंबामध्ये ऑलरेडी एखादा मृत्यू झालेला आहे फॅमिली ट्रॉमामध्ये असतो त्यांना आपण लवकरात लवकर ज्या बाकीच्या प्रोसेस आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याच घडीला मी माझ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते मेडिकल कॉलेज और अदरवाईज, आपलं हॉस्पिटल हे मोठं हॉस्पिटल आहे, 500 बेडचं हॉस्पिटल आहे, देर इज नो रिझन आपल्याकडे 24 पोस्टमॉर्टम अवेलेबल नसावं. आणि त्यामुळे फक्त त्याला काय करावं लागतं, मग 24 पोस्टमॉर्टमसाठी काही ॲडिशनल मॅनपॉवर एंगेज करावी लागते. ते ॲडिशनल मॅनपॉवर एंगेज करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच 24 पोस्टमॉर्टमची व्यवस्था छत्रपती शिवाजी रुग्णालयात दिली जाईल. म्हणजे या केसेसमध्ये पोस्टमॉर्टम जे लेट झालेले सध्या दुर्दैवीने ही बाब खरी आहे की रात्रीचं पोस्टमॉर्टम आपल्याकडे होत नाही, पण हे पूर्वीपासूनच्या आपल्याकडे राजीव गांधी मेडिकल कॉलेज हे वैद्यकीय महाविद्यालय ह्या अँगलने आपण पोस्टमॉर्टमकडे पाहत होतो. आणि चौकशी समितीची प्राथमिक बैठक ही लवकरात लवकर आयोजित करणं, त्याचबरोबर समक्ष व्हिजिट करणं, पेशंटशी जे नातेवाईक होते त्यांच्याशी संवाद करणं, क्लिनिकल ट्रीटमेंटचे सगळे डॉक्युमेंट्स मागवणं आणि त्याचबरोबर अपार्ट फ्रॉम डॉक्युमेंट प्रत्यक्षामध्ये हे जे ट्रीटमेंट देण्यात आली ती ऑप्टिमम होती किंवा नव्हती. आणि यातले काही पेशंट ही पण बाब नोंद करण्यासारखी आहे की हे पेशंट बाहेरच्या शहरातनं आलेले आहेत. म्हणजे हे बाहेरच्या शहरातनं आलेले पेशंट आहेत, हे ठाण्यातला पेशंट थेट आपल्याकडे बऱ्यापैकी येतो. म्हणजे काही कॉम्प्लिकेशन आहेत, मला ॲडमिट व्हायचं आहे तर मी हॉस्पिटलला डायरेक्ट येतो. पण बाहेरचे पेशंट जे येतात, म्हणजे मी सांगितलं की ठाण्यातले पेशंट आपले हे 6 आहेत 18, बाकी पेशंट हे बाहेरचे आहेत, हे बाहेरचे पेशंट बऱ्याच वेळी हॉस्पिटलमधनं रेफर केले जातात. म्हणजे कल्याणचे पेशंट आपल्याकडे जवळपास 5 आहेत, 4 आहेत, मग हे पेशंट हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथून रेफर केले जातात. हॉस्पिटलमधनं रेफर केल्यानंतर रेफर करतानाची त्याची कंडिशन, तिथे त्याला दिलेली ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समितीच्या माध्यमातून पाहणं गरजेचं असतं. तर ही एक बेसिक पेशंट आहे, 2 सिव्हिल हॉस्पिटलचं रिनोव्हेशनचं काम सुरू होणार सांगणार होतं, त्याच्यानंतर ते यावर्षी सुरू झालं, तर इतक्या 2 वर्षांमध्ये अनेक कोटींचा निधी जो आहे तो महापालिकेला आला होता,
जर एक्सपेक्टेड होतं की सिव्हिल हॉस्पिटलची रुग्ण या ठिकाणी येणार, ठाण्याच्या बाहेरची येणार, तर इकडची रुग्णसंख्या आहे किंवा इकडची जी बेडची संख्या आहे अद्याव सोयीसुद्धा ठाणे वाढत. दुसरा प्रश्न असा होता 605 कोटींचा ठाणे सुशोभीकरणासाठीचा वेगवेगळा एक निधी हा महापालिकेला मिळाला होता, तोच निधी या ठिकाणी खर्च करता आला नसता का? दोन प्रश्न आहे की हे रुग्ण बाहेरून येणं ही काय पहिली वेळ नाहीये. अगदी बरोबर, हे कोविड कोविड पासून चालू आहे, आधीपासून. मग ही गोष्ट आपल्या डॉक्टरांच्या लक्षात आली नाही का, आणि त्यांनी यावर उपाययोजना करणं गरजेचं नव्हतं का? सिव्हिल हॉस्पिटल बंद आहे तर आपले लोड वाढणार, ही देखील गोष्ट माहिती होती. एक बाब आपल्याला नोंद करणं गरजेचं आहे, बाहेरनं जे रुग्ण रेफर करतात याच्यामध्ये कुठलीही बाब चुकीची नाही. शेवटी सिव्हिल हॉस्पिटल म्हणा, कळवा हॉस्पिटल म्हणा, आणि मुंबईचं उदाहरण द्यायचं झालं तर जे जे हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल, या सर्व हॉस्पिटलमध्ये पहिल्यापासूनची ही परंपरा आहे की आपल्याकडचे जे डिपार्टमेंट आहेत, काही डिपार्टमेंट हे स्ट्रॉंग समजले जातात इन टर्म्स ऑफ सर्व्हिस बिंग प्रोव्हाइडेड, कारण आपल्याकडची मॅनपॉवर ही टेक्निकली स्टँडर्ड मॅनपॉवर आहे, आणि त्यामुळे आजूबाजूच्या भागातून पेशंट आपल्याकडे रेफर केले जातात. ह्याच्यामध्ये गैरबाब कुठलीही नाही, फक्त मुद्दा हा नोंद करण्यासारखा होता की बाहेरनं जो पेशंट येतो ना, तो थेट आपल्याकडे बऱ्याच वेळी येत नाही, हा रुग्णालयाच्या माध्यमातून रेफर केला जातो. ही एक बाब फक्त या ठिकाणी नोंद करण्यासारखी होती. निधीचा जो मुद्दा सांगण्यात आला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलसाठी सेवा अपग्रेड करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून म्हणा, महापालिकेच्या माध्यमातून म्हणा, निधी कमी पडू दिला जात नाही. जो सुशोभीकरणाचा निधी होता तो 100 कोटीचा निधी मागच्या वर्षी आलेला होता आपल्याला 2022 आणि ती बाब भिन्न आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासाठी मागच्या आठवड्यामध्ये शासनाने 60 कोटी निधी मंजूर केलेला आहे, ज्यातून महानगर हॉस्पिटलमधील अपग्रेडेशनची काम आपण हाती घेतो. निलंबनची मागणी केली अनेक राजकारण्यांनी, काय वाटतं एकंदरीत 50 लाखाची मदत, रुग्णांना 50 लाखाची मदत आणि ठाणे महापालिका रुग्णांना काय मदत करेल, मदत जाहीर करणार का? जाहीर करणार का? आणि निलंबनची मागणी राजकारण्यांनी केलेली आहे. अनेक पुरस्कार ठाणे महानगरपालिका घेत आहे, तुम्ही देखील पुरस्कार घेऊन याकडे दुर्लक्ष होत आहे असं राजकारणी म्हणतात. लक्ष कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी कळवा दोन मुद्दे आपण सांगितले. कळवा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष, आपल्याकडे काही प्रमाणामध्ये त्याबद्दल आरोप जे होतात त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकाचा फीडबॅक मी जे बोललो तो अत्यंत महत्वाचा आहे की त्या बाबतीमध्ये आपल्याला ते व्हेरीफाय करावंच लागेल, आणि दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं असेल तर डेफिनेटली त्या गोष्टी कागदावरती घेऊन अप्रोप्रिएट ऍक्शन विल हॅव टू बी टेकन. मात्र कळवा हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाव्यात यासाठी मुख्यमंत्री महोदय सुद्धा आग्रही आहेत, आणि माझी वैयक्तिक ती भूमिका आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी सीएम साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट केली होती, आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये हॉस्टेलची की सुविधा चांगली नाही याबाबत आपल्याला तो एक फीडबॅक त्यांनी समक्ष पाहिलं होतं. त्यानंतर हॉस्टेलचं काम महानगरपालिकेने आपल्या निधीमध्ये हाती घेतलं. हॉस्टेलचं का हाती घेतलं? रेसिडेंट डॉक्टर यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा ज्या आहेत हे यूजीचं हॉस्टेल नाही, हे पीजीचं हॉस्टेल आहे. रेसिडेंट मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा हा कुठल्याही मेडिकल कॉलेजचे जे हॉस्टेल असतात ना, तिथल्या रुग्णसेवेचा कणा असतो, आणि जवळपास 15 तास ते लोक आपल्या हॉस्पिटलमध्ये कामं करतात त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून, आणि त्यामुळे त्यांना सर्वोच्च दर्जाच्या फॅसिलिटीज दिल्या जाव्यात ही मुख्यमंत्री महोदयांची भूमिका होती, आणि रेसिडेंट डॉक्टरांची पण एक रास्ता अपेक्षा होती. त्या माध्यमातून ते काम सुरू करण्यात आले. पण त्याचवेळी हॉस्टेल फक्त नव्हे तर हॉस्पिटल म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन वाईज आपल्याला सुधारणा अत्यंत करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी 10 दिवसापूर्वीच शासनाच्या माध्यमातून 60 कोटी निधी मंजूर करून घेण्यात आलेला आहे. कुठल्या प्रायोरिटीज आहेत त्या निश्चित केल्या जात आहेत, आणि मला विश्वास आहे की येत्या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी कालावधीत हे काम कसं पूर्ण करता येईल, आणि ज्या रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या बाबी त्यांनाच कसं प्राधान्य दिलं जाऊ शकेल ह्या गोष्टी आम्ही त्यामध्ये पाहतो. मेडिकल देखील ज्या गोळ्या इथे स्वस्तात मिळतात किंवा ते इथे मिळायला पाहिजे त्या इथे मिळत नाहीत, घरून घ्यायला लागतात. रुग्णांना एकदा इथे फ्री उपचार द्यायचं किंवा कमी खर्चात उपचार द्यायचं सांगितलं जातं, पण डबल किमतीमध्ये उपचार घ्यायला लागतात. या बाबी ज्या आहेत औषधांची कमतरता राहू नये यासाठी आम्ही स्वतः दक्ष आहोत. मी जेव्हा कळवा हॉस्पिटलचा आढावा घेतला होता त्यावेळी असं निदर्शनास आलं होतं की कळवा हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता नाही, पण बऱ्याच वेळी कसं असतं इमर्जन्सी पेशंट येतो, आणि एखादा इमर्जन्सी पेशंट आला त्याला लाईफ सेव्हिंग एखादं मेडिसिन आहे जे ते होऊ नये यासाठी जे साधील अमाऊंट मेडिकल सुपरिटेंडंट यांच्या स्तरावरती 5,000 रुपये होती ती वाढवून मी 1,00,000 रुपये केलेली आहे, आणि तो संपूर्ण अधिकार मेडिकल सुपरिटेंडंट यांना दिलेला आहे. ऑफकोर्स सब्जेक्ट टू ऑडिट, पण
जेव्हा मेडिकल इमर्जन्सी असते, पेशंटचं आयुष्याचा प्रश्न असतो, त्यावेळी फाईल पुटअप करणं आणि वरिष्ठांची मान्यता घेणं ह्या प्रोसेसला अर्थ राहत नाही. त्या ठिकाणी आपल्याला औषधच उपलब्ध करून द्यावं लागतं. छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा मे पिछले 24 घंटों में 18 डेथ्स रिपोर्ट हुए हैं, जिसमें अगर इनका प्लेस ऑफ ओरिजिन अगर हमने देखा तो ठाणे में से 6 पेशेंट आए थे और कल्याण में से 4, शाहपुर से 3, भिवंडी उल्लासनगर गोवंडी मुंबई नसाकी नाका यहाँ से 1 पेशेंट और 1 अननोन पेशेंट यहाँ पे आया था. सो दिस इज सर्टनली एन अनफॉर्चुनेट इवेंट. इसका अगर प्रिलिमिनरी जो ट्रीटमेंट दिया गया था जा रहा था उसका डायग्नोसिस देखा गया, एक फैक्ट हमें देखनी चाहिए, ये पेशेंट जो आए थे ये इसमें से कुछ पेशेंट कुछ दिनों से यहाँ पे ट्रीटमेंट ले रहे थे, किसी को 2 दिन, 4 दिन, 8 दिन, 12 दिन, इस तरह से कालावधि हुआ था. ये पेशेंट का प्रिलिमिनरी कॉज ऑफ डेथ डायग्नोसिस जो उन्होंने किया था वो अगर देखा जाए तो वेरियस कॉजेस आर सीन, लाइक क्रोनिक किडनी डिसीज, पैरालिसिस स्ट्रोक के 2 पेशेंट थे, क्रोनिक लंग डिसीज के 2 पेशेंट थे, इस्केमिक हार्ट डिसीज के 2 पेशेंट थे. अल्सर रिलेटेड कॉम्प्लिकेशन, निमोनिया, रोड ट्रैफिक एक्सीडेंट का एक पेशेंट था, केरोसिन पॉइजनिंग का एक पेशेंट था, सेप्टिसिमिया, फीवर, इसके कुछ पेशेंट थे. इस बैकग्राउंड पे ये सारी चीजें जो है, जिसमें जो अनफॉर्चुनेट हमें यहाँ पे 18 डेथ्स रिपोर्ट हुए हैं, इसके बारे में सम्माननीय मुख्यमंत्री महोदय ने मुझसे संवाद करके इस इंसिडेंस की पूरा इन्फॉर्मेशन ली है. उसके बाद उन्होंने कलेक्टर साहब से चर्चा की और स्टेट के जो सीनियर ऑफिशियल्स हैं उनसे भी चर्चा की. इस चर्चा के बाद इस पूरे मैटर का एक इम्पार्शियल इन्वेस्टिगेशन हो, जिसके जरिए वेरीफाई किया जाए कि जो ट्रीटमेंट दी गई वो ऑप्टिमम ट्रीटमेंट थी या नहीं, और बाकी हॉस्पिटल्स ने जो भी ट्रीटमेंट दी थी, क्योंकि कुछ पेशेंट इसमें रेफर किए गए, वो कौन से कंडीशन में रेफर हुए थे, ये सारी लिंक होती है, ये सारी चीजें वेरीफाई करना इंपॉर्टेंट है. इसलिए मुख्यमंत्री महोदय ने जो निर्देश दिए हैं उसके अनुसार आयुक्त आरोग्य सेवा जो स्टेट के होते हैं अधिकारी, उनके अध्यक्षता में एक कमेटी गठित की जाएगी, जिसमें जिलाधिकारी रहेंगे, मनपा आयुक्त रहेंगे, संचालक आरोग्य सेवा जो महाराष्ट्र राज्य के होते हैं वो रहेंगे, और जे हॉस्पिटल के एक इंटेंसिविस्ट होते हैं, आईसीयू के एक्सपर्ट वो रहते हैं, और उनके जरिए ये इम्पार्शियल इन्वेस्टिगेशन हो, ये वेरीफाई किया जाए. पेशेंट्स के परिवार वालों के जरिए जो निग्लिजेंस का आरोप किया गया है वो बहुत इम्पोर्टेंट है और वो हमें इन्वेस्टिगेट करना पड़ेगा. एक चीज समझना जरूरी है, हॉस्पिटल में जब ट्रीटमेंट दी जाती है तब एक्सपेक्टेड होता है कि उसको ऑप्टिमम ट्रीटमेंट दी जाए. ऑप्टिमम ट्रीटमेंट देते समय उसमें कोई भी निग्लिजेंस ना हो, और निग्लिजेंस अगर होता है वो बहुत गंभीर समस्या होती है. इसीलिए ये सारी चीजें इम्पार्शियली इन्वेस्टिगेट हो, इसलिए मुख्यमंत्री महोदय ने यह कमेटी गठित करने के आदेश दिए हैं. ये कमेटी मनपा के लेवल पे नहीं गठित की गई है, बिकॉज मनपा के लेवल पे कमेटी करने के बाद थोड़ा उसमें एक आरोप हो सकता है कि आप खुद का प्रॉब्लम जो है वो खुद इन्वेस्टिगेट नहीं कर सकते हो, दैट इज अगेंस्ट नेचुरल जस्टिस. तो स्टेट लेवल के हायर ऑफिशियल्स की कमेटी गठित किए गए हैं और मुझे विश्वास है कि उनके जरिए इम्पार्शियल इन्वेस्टिगेशन किया जाएगा. जो कर्मचारी का वैकेंसी का मुद्दा है उसमें नर्सेस, फॉर एग्जाम्पल, नर्सिंग केयर इज वेरी इंपॉर्टेंट. पिछले 2 महीनों में हमने 40 नर्सेस की यहाँ पे भर्ती की है, अभी 20 वैकेंसीज है. कोविड का स्टाफ जो था 500 लोग हमारे पास थे, जिनको अभी तक हमने रिलीज नहीं किया है, जो वेरियस नागरी आरोग्य केंद्र में काम करता था, उसको हमने सारे पिछले महीने ही अपने हॉस्पिटल में डेब्यूट किया है, सो दैट यहाँ पे पेशेंट केयर अच्छी दी जाए. मैं मंत्री महोदय से मिल के आता हूँ.